मी अमृता करे, माझ्या या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत मुगाचे जिरडे कशा प्रकारे केले जाते ते मी तुम्हाला आज आजच्या व्हिडिओमध्ये करून दाखवणार आहे. मूग हा पौष्टिक आहे, त्याच्यामुळं आपलं आरोग्यही चांगलं राहते. आणि मी या ठिकाणी मुगापासून या ठिकाणी जिरडे बनवून घेणार आहे. सगळ्यात आधी मी या ठिकाणी एक वाटी मूग घेतले होते, अकाले मूग मी या ठिकाणी घेतले होते आणि ते 7 ते 8 तास भिजून घेतले होते. भिजून घेतल्यानंतर मी या ठिकाणी ते मूग स्वच्छ धुवून घेऊन त्याच्यातलं पाणी काढून घेऊन या ठिकाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ते मूग ट्रान्सफर करून घेणार आहे. त्यानंतर मी या ठिकाणी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 4 ते 5 हिरवी मिरची आणि थोडंसं आलं आणि थोडीशी कोथिंबीर आणि 1/2 चमचा जिरा मी या ठिकाणी टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ या ठिकाणी मी टाकलेलं आहे. अशा प्रकारे मी मुगाचं एकदम बारीक प्युरी करून घेणार आहे. पाणी यामध्ये तुम्ही टाकू शकता, लागेल त्या प्रमाणात तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. या ठिकाणी हे पीठ पातळ करायचं नाही आहे, मीडियम असं ठेवायचं आहे, जास्त घट्ट नाही आहे, जास्त पातळी नाही, अशा प्रकारे हे भरून घ्यायचं आहे. त्यानंतर मी या ठिकाणी गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि तवा गरम झाल्यानंतर मी या ठिकाणी जे मुगाची जी प्युरी मी बनवून घेतली होती ते मी अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने तव्यावरती टाकून घेऊन येणार आहे. आणि तुम्ही बघू शकता हे आपले मुगाचे जिरडे एका बाजूने भाजून तयार आहे आणि मी दुसऱ्या बाजूने हे भाजून घेणार आहे. दोन्ही बाजूनी आपल्याला व्यवस्थित अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपले हे मुगाचे जिरडे भाजून तयार आहे. हा नाश्ता लहान मुलांसाठी एकदम उत्तम आहे आणि काही काही वेळेस मुलं हे मुगाची भाजी किंवा कडधान्य खायला बघत नाही, कडधान्याची भाजी केली की मग खायला बघत नाही. मग अशा प्रकारे तुम्ही मूग भिजत टाकून अशा प्रकारे जिरडे बनवून त्यांना नाश्त्यासाठी खाण्यास द्या. मी तुम्हाला पुन्हा एकदा असे जिरडे टाकून दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता टाकून झालेलं आहे आणि अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला हे जिरडे भाजून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही जिरडे खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉसवर मुलांना सर्व करू शकता. तर ही मुगाचे जिरडे रेसिपी तुम्हाला कशी वाटली सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचा बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही आजची ही साधी सोपी रेसिपी कशी वाटली. तर पुन्हा भेटूया नवीन अशा छान अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.